व्यक्तिगत स्वार्थासाठी विचार सोडणं चुकीचं, मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. शिवसेना आणि धनुष्यबाण आमचा, आम्हाला वेगळा पक्ष काढण्याची गरज नाही, राऊतांच्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. 16 तारखेला ठाकरेंची होणारी पत्रकार परिषद, डोंबाऱ्याचा खेळ. काल कल्याणमध्ये डोंबाऱ्याचा खेळ झाला आणि आता वरळीमध्ये होणार, आमदार संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचाही दावा कायम, तर शत्रूला पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र असल्याचं निलेश राणेंचं वक्तव्य. केंद्रीय मंत्री नारायण राणेंपाठोपाठ माजी खासदार निलेश राणेंचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा. महागाईचा अधिकार आम्ही गमावलेला नाही, मिळवलेला आहे, निलेश राणेंचं वक्तव्य. कोकण प्रादेशिक पक्षाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा, शकील सावंत यांना उमेदवारी जाहीर, मुस्लिम उमेदवार दिल्यानं लढत रंगतदार ठरणार. नाशिकच्या सातपूरमध्ये हॉटेल डेमोक्रसी इथे महायुतीच्या बैठकीचं आयोजन, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी समन्वय बैठक. नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीचे 15 पैकी 13 आमदारांची उपस्थिती. हिंगोलीमधल्या महायुतीच्या निर्धार मेळाव्याला पालकमंत्री अब्दुल सत्तारांसह पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ, महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यानं लावलेल्या खुर्च्या पुन्हा उचलण्याची आयोजकांवर वेळ. कुणाची जात काढणं आपली संस्कृती नाही, सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी, मावळ्यांच्या जातींचा उल्लेख केल्यानं 52 भुजबळांना सल्ला. भुजबळांनी पिस्तूल विकायचा धंदा सुरू केला आहे का? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी भुजबळांची चौकशी करावी, नाहीतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना परिणाम भोगावे लागतील, जरांगे पाटलांचा इशारा. आमचा गनिमी कावा आता करू द्या, बघा मग मराठ्यांचा गनिमी कावा कसा असतो, मनोज जरांगे यांचं भुजबळांना उद्देशून वक्तव्य. भुजबळांना आता डोकं राहिलं नाही, ते कामातून गेले आहेत, भुजबळ मंत्रिमंडळ आणि राज्याला कलंक, जरांगेंचा जोरदार हल्लाखोर. बीडच्या निपाणी जवळ का गावमध्ये जरांगे पाटलांचं जंगी स्वागत, गावात जरांगे पाटलांच्या कुटुंबी प्रमाणपत्राचं वाटप. मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे मनपाची टीम सज्ज, मनपाच्या 1000 कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी, प्रत्येकी 15 कर्मचाऱ्यांमागे एका पर्यवेक्षकाची नियुक्ती. कोल्हापूरमधल्या जयसिंगपूरमध्ये राजेश टोपेंनी शिंदेगडाचे आमदार राजेंद्र येड्रावकरांची घेतली भेट, दोघांमध्ये बंद खोलीत जवळपास तासभर चर्चा, येड्रावकर यांना पवार गटात आणण्याचे प्रयत्न असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईतल्या दहिसरमध्ये मुख्यमंत्री शिंदेकडून डीप क्लिनिंग ड्राईव्हची पाहणी, पाहणीदरम्यान शिंदेकडून स्वतः साफसफाई. मुख्यमंत्री शिंदे कांदिवलीमधल्या ठाकूर विलेज परिसरातील डीप क्लिनिंगमध्ये सहभागी, शाळेतील विद्यार्थ्यांनी रेखाटलं मुख्यमंत्र्यांचं चित्र पाहून शिंदेकडून आनंद व्यक्त. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते पुण्यामध्ये हर मंदिर स्वच्छ अभियानाचा शुभारंभ, खासदार प्रकाश जावडेकरही उपस्थित, शिवाजीनगर परिसरामधल्या रोकडोबा आणि राम मंदिरामध्ये बावनकुळेंकडून स्वच्छता. वसमतचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे अजित पवार गटासोबत, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच राजू नवघरे महायुतीच्या मंचावर, जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला राजू नवघरेंची उपस्थिती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये महायुतीचा मेळावा, आमदार निलेश लंके यांना महायुतीकडून मेळाव्याचं निमंत्रण, मात्र लंकेंची मेळाव्याला दांडी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये महायुतीचा मेळावा, आमदार निलेश लंके यांना महायुतीकडून मेळाव्याचं निमंत्रण. छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्राह्मण समाज आक्रमक, स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीवरून ब्राह्मण समाजाचं ढोल बजाव आंदोलन, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर ढोल बडवत जोरदार घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील वांगी बुद्रुक गावामध्ये शालेय पोषणामध्ये अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार, पालक आक्रमक, कारवाईची मागणी. पुण्यातल्या हवेली तालुक्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा अनोखा निर्णय, लग्न वेळेवर लागलं नाही तर लग्नातून निघून जाण्याचा घेतला निर्णय, लग्न वेळेवर लागत नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाद होत असल्याच्या घटना. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाकडून दूध संकलनाचा विक्रमी टप्पा पार, एका दिवसामध्ये तब्बल 17,50,000 लिटर दूध संकलन, उद्या पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते दूध कलशाचं पूजन.